नगरमधील क्लासिक व्हील कंपनी U2ने जातीवाचक शिवीगाळ करून आणि मानहानी करणारे शब्द वापरून अनेक कामगारांचा पगार देखील थकवलाय. नगरमधील नीलक्रांती चौकात राहणारे हातावर पोट असणारे शिरीष जाधव यांनी कंपनीच्या या गलथान कारभाराला वैतागून उपोषण करण्याचा पवित्रा उचललाय. क्लासिक व्हील कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर वालेकर हे कामगारांना पगार देत नाहीत आणि PF देखील भरत नाही, म्हणून त्यांची पूर्ण चौकशी करून गरीब कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी वैतागलेल्या जाधव कुटुंबांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांचा मुलगा आणि मुलगी या सर्वांचीच थकीत पगार कंपनीकडे बाकी आहे. आजपर्यंत त्यांनी मुंबई मंत्रालयातील ठाकरे सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री, गृहमंत्री, नगरचे DSP, नगरचे जिल्हाधीक्षक, तहसीलदार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरचे कामगार आयुक्त साहेब या सर्वांना आपल्याला प्रश्नाचे निवेदन पाठवले आहे आणि प्रशासनाचे उंबरे झिजवलेत. मात्र हे ढिम्म प्रशासनाने गरीबाच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवली. या संदर्भात उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली. शंकरराम बोलतोय. सर, मी क्लासिक व्हील कंपनीमध्ये कामाला होतो Unit 3 मध्ये आणि माझा मुलगा संकेत शिरीष जाधव हा Classic 2 मध्ये होता. Unit 2 मध्ये कॉन्ट्रॅक्टरचं नाव वालेकर साहेब होतं आणि त्यांनी पर डे 450 रुपये 12 घंट्याचं पेमेंट देण्याचं कबूल केलं होतं आणि नोव्हेंबरचं पेमेंट असलेलं नोव्हेंबरही गेला, डिसेंबरही गेला, जानेवारी लागला, आता फेब्रुवारी चालू झाला तरी मला अजून पेमेंट कंप्लीट केलं नाही. मी पेमेंटसाठी अनेक वेळा चक्रा मारल्या, त्यांना मागणी केली, परंतु आज देतो उद्या देतो ओढवाओढीचे उत्तरे देऊन शेवटी मला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि घरच्यांपर्यंत खूप वाईट गलिच्छ भाषेत शब्द वापरण्यात. मी DSP, कलेक्टर, मुख्यमंत्री साहेब, कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन मला इतकं हॅरॅस केलं की मला फार आत्महत्या करण्यात प्रवृत्त झालं होतं, इतकं माझं हे झालं होतं. परंतु मी कुटुंबाचा विचार करून शेवटी दिनांक 4/2/2022 आमरण उपोषण कलेक्टर कचेरीवर ठेवलेलं आहे आणि ह्या उपोषणाच्या याच्या दरम्यान जर माझं काही बरं वाईट झालं तर याला सगळे अधिकारी जबाबदार राहतील. आणि मला काल याचा वालेकरचा मावस भाऊ संदीप खेडकर यांनी माझ्या घरी काल गुंड पाठवून मला धमकी देण्यात आली का उपोषण पाठीमागं घे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही असं वारंवार मला फोनवरही धमकावण्यात येत आहे. आणि म्हणला मी मिटवून घेतो, असं करतो, तुझे पैसे देतो. 1 महिना होऊन गेला तरी या गोष्टीला रोज आज आज उद्या उद्या करून ओढवाओढीचे उत्तर देत आहेत तरी DSP, कलेक्टर आणि कामगार आयुक्त यांनी माझा पगार आणि माझ्यावर जो अन्याय झाला याच्यावरती मला न्याय द्यावा नाही तर मी उपोषणच्या नंतरही याच्या पुढचंही पाऊल मी माझं कुटुंब घेऊन आत्मदहन करीन याचा यांनी विचार करून मला न्याय द्यावा ही विनंती. नमस्कार, धन्यवाद. वर्कर सर्व काम होतं ते पगार देण्यात नाही आला, 1 रुपया दिला नाही. आज देतो उद्या देतो असे 4 महिने असे टाकून नाही द्या. आज देतो उद्या देतो उगा उगी तर पप्पांना घरच्यांना सांगितलं, पप्पा गेले पगार मागा का पप्पांना हानमा ऐकेल त्या साहेबांनी जातीवाद शिवी देवी वर्कर सांगितलं.